नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सर्वांचं नॉलेज व्हे एम पी एस सी ऑनलाईन इन्स्टिट्यूशनमध्ये आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण अठ्ठावीस एप्रिल व एकोणतीस एप्रिल या दोन दिवसाचे महत्त्वाचे जे न्यूज आहेत त्यांना कवर करणार आहोत सुरू करूया आपली पहिली जी न्यूज आहे त्याच्यापासनं पहिली जी न्यूज आहे ते सुपरमून विषयात आहे चंद्र पृथ्वीच्या सर्वाधिक जवळ असताना चौदा टक्के मोठा आणि तीस टक्के अधिक प्रकाशित दिसतो या पौर्णिमेला सुपरमून असे संबोधले जाते खगोलशास्त्रज्ञ रिचर्ड नोएल यांनी एकोणीसशे एक्क्याहत्तर साली हे नामकरण केले खूपच महत्त्वाची इन्फॉर्मेशन आहे ओके तर चंद्र पृथ्वीच्या सर्वाधिक जवळ असताना तो चौदा टक्के मोठा व तीस टक्के अधिक प्रकाशित दिसतो आणि याच पौर्णिमेला आपण सुपरमून असे संबोधतो आणि हा नाव कोणी दिला सुपरमून तर ते होते खगोलशास्त्रज्ञ रिचर्ड नोएले ओके कधी झालं नामकरण तर एकोणीसशे एकोणऐंशीमध्ये चंद्र आणि पृथ्वीमधील अंतर सुमारे चार लाख सहा हजार सहाशे ब्याण्णव किलोमीटर इतके आहे सुपरमून स्थितीत हे अंतर तीन लाख अठ्ठावन्न हजार सहाशे पंधरा किलोमीटर इतके असते खूपच इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन आहे आपल्यासाठी हे अमेरिकेच्या पूर्वेस वसंत ऋतूत फ्लॉक्स सबुटलाटा नावाचे गुलाबी फुल फुलते या फुलाच्या रंगासारखा चंद्राचा रंग दिसत असल्यामुळे पिंक सुपरमून संबोधले जाऊ लागले आज बुधवारी ही चंद्र अधिक जवळ दिसणार आहे ओके अमेरिकेतील स्टॅच्यू ऑफ लिबर्टीशी एकरूप झाल्याची भाषणारी चंद्राची जी छबी आहे ते जॉन एंजिलेलो यांनी टिपली आहे हे बघा ही ती छबी आहे ठीक आहे जे है, मशाल आहे मशालच्या वरती चंद्राला त्यांनी टिपलेलं आहे चला पुढची न्यूज बघूया पुढची जी महत्त्वाची न्यूज आहे ती म्हणजे फक्त लस ऑक्सिजन रेमिडेसिविर आणि टोक्झॉमॲप एवढंच आहे पेपरमध्ये ठीक आहे शासकीय शिष्यवृत्ती पटकावणारी मुंबईकर तरुणी अमेरिकेत अटॉर्नी ज्ञानेश्वरी चिंचोलीकरचे यश महाराष्ट्र राज्य शासनाकडून विधी शाखेतल्या पदव्युत्तर पदवीसाठी असलेली एकमेव शिष्यवृत्ती मिळवत ज्ञानेश्वरी चिंचलोकीकर या मराठी तरुणीने अमेरिकेत जाऊन पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केल्यानंतर जागतिक बँकेने तिची निवड केली आता न्यूयॉर्क राज्यातील न्यायदान क्षेत्रातील सर्वात अवघड समजण्या येणारी न्यूयॉर्क बार काउन्सिलच्या परीक्षेत ज्ञानेश्वरीने गुणांनी प्रावीण्य मिळवले आहे आणि आता तिथे अटर्नी म्हणून काम करण्यास पात्र ठरणार आहे ओके भारतीयांचं यश हे इथे सांगण्यात आलेलं आहे आयोग प्रश्न विचारायला चान्सेस नाही आहेत ओके शून्यचा बरोबर चान्सेस आहेत त्याचे हां पण बी सी वगैरे तुम्ही केलं तर असे प्रश्न येऊ शकतात ओके नेक्स्ट okay. पुन्हा खाजगी कंपन्याद्वारे शासकीय पदांची भरती प्रक्रिया सामान्य प्रशासन विभागाचा निर्णय स्पर्धा परीक्षार्थीचा विरोध खाजगी कंपन्यांच्या माध्यमातून भरती प्रक्रिया राबवताना गोंधळ झाल्याचा अनुभव येऊनही महाराष्ट्र लोकसेवा आयोग भरती प्रक्रिया राबवण्यास तयार असतानाही राज्य सरकारने गट ब अराजपत्रिक आणि गट क सेवा सर्वां संवर्गाची भरती प्रक्रिया जी आहे ते खाजगी कंपन्यांद्वारे राबवण्याचा निर्णय घेतला आहे त्यासाठी पाच खाजगी कंपन्यांची नियुक्ती करण्यात आली असून या निर्णयाला स्पर्धा परीक्षांकडून विरोध होत आहे आता गव्हर्नमेंटची काय मजबुरी आहे ते आपल्याला माहीत नाही परंतु जर एम पी एस सी रेडी आहे परीक्षा घेण्यासाठी मध्ये ना त्यांना प्रत्येक जागेवरती प्रायव्हेटायझेशन करायची काय गरज आहे बरोबर पर्सनल पॉईंट ऑफ व्ह्यू आहे तुमचं वेगळं असू शकतो बघूया पुढे काही न्यूज आहे पुढची जे न्यूज आहेत ते म्हणजे समय मुकबर मुकदर्शक बनू शकत नाही सर्वोच्च न्यायालयाची भूमिका न्यायालयीन हस्तक्षेपाकडे योग्य दृष्टिकोनातून पाहणे गरजेचं आता आपण लास्ट टाइम डिस्कस केलं होतं आर्टिकल थर्टी टू आणि आर्टिकल टू ट्वेंटी सिक्स ठीक आहे थर्टी टू कोणासाठी सुप्रीम कोर्टसाठी आणि टू ट्वेंटी सिक्स हायकोर्टसाठी आता या आर्टिकलच्या माध्यमातून ज्युडिशियल रिव्ह्यूची जे ताकद आहे अर्थातच न्यायिक पुनरावलोकन तर याची जे क्षमता आहे ते सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टला देण्यात आलेली आहे आता ती त्याचा किती उपयोग करतायत ते बघण्यासारखं असणार आहे कारण लास्ट न्यूज डिष्कषमध्ये आपण बघितलं की मद्रास हायकोर्ट होता त्यांनी सांगितलं की कोरोना लाटेसाठी जे इलेक्शन कमिशन आहे निवडणूक आयोग आहे तोच जबाबदार आहे खूपच सुंदर असा जजमेंट होता परंतु त्याच्यावरती गव्हर्नमेंट काय ॲक्शन घेतो सुप्रीम कोर्ट काय ॲक्शन घेतो आणि पुढे इलेक्शन कमिशन काय ॲक्शन घेतो ते मात्र बघण्यासारखं असणार आहे ठीक आहे तुम्ही जजमेंट दिलं आणि हातवर करून टाकले ते मात्र योग्य नाही आहे तुम्ही याचं अंतर्गत आर्टिकल वन फॉर्टी टूचा उपयोग करून कंप्लीट जस्टिसच्या माध्यमातून इलेक्शन कमिशनने त्याचा विरोधामध्ये ॲक्शनसुद्धा घेऊ शकत होते कोणासाठी आहे हा न्यायपालिकेसाठी आहे स्पेशली सुप्रीम कोर्टसाठी ठीक आहे मग आता पुढे काय होणार आहे ते मात्र बघण्यासारखं राहणार आहे नेक्स्ट थायलंड फ्रान्सकडून प्राणवायूची आयात दिल्ली सरकारचा सा निर्णय फ्रान्सकडून प्राणवायू निर्मिती यंत्राची मदत द्रव प्राणवायू निर्मिती यंत्र द्रव प्राणवायू कंटेनर श्वसन यंत्रे व वा इतर वैद्यकीय साहित्य फ्रान्स भारताला मदतीपोटी देणार आहे फ्रान्सचा युरोप व परराष्ट्र कामकाज मंत्रालयाने म्हटले आहे की कठीण व आव्हानात्मक काळात भारत व फ्रान्स यांचा एकमेकांनी नेहमीच मदत केली आहे त्यामुळे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत कठीण आव्हाने झेलणाऱ्या भारताचा पाठीशी आम्ही आहोत भारत व फ्रान्स यांची चांगली मैत्री असून लोकपातळीवरही चांगला सं संपर्क आहे फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रॉन यांनी भारताला मदतीचे आवाहन केल्यानंतर तेथील परराष्ट्र मंत्रालयाने भारताशी एकनिष्ठता दाखवून तातडीने वैद्यकीय मदत पुरवण्याची तयारी केली ओके हे लक्षात घ्या बरं हे जे काही इथे आपले जे रिलेशन्स आहेत फॉरेन कंट्रीजो आपल्याला पुढे खूपच जास्त मदतीला येणार आहेत बरं का आणि आपल्याला जर ते मदत करत आहेत तर आपल्यासुद्धा जबाबदारी आहे की त्यांना विकट समये आपणसुद्धा मदत करूया ओके समजलं ओके चला मग सत अठ्ठावीस ओके अठ्ठावीस एप्रिलच्या न्यूजमध्ये तर एवढीच महत्त्वाची न्यूज होती पुढे बघू एकोणतीस तारखेच्या पेपरमध्ये कुठले महत्त्वाचे न्यूज आहेत पहिली महत्त्वाची न्यूज म्हणजे लस मोफत पण विलंबाने लसी लशी अभावी अठरा ते चव्वेचाळीस गटांचे लशीकरण लांबणीवर गेले आहेत मला वाटतेपर्यंत काहीतरी पंधरा दिवसात लांबणीवरती टाकण्याचा त्यांचा सा विचार चालू आहे अजूनपर्यंत त्यांनी काही के डिक्लेअर केलेलं नाही आहे परंतु प्रत्येक नागरिकाला अर्थातच अठरा जा, ते चव्वेचाळीस वयातील प्रत्येक नागरिकाला ज्यांना पण लस हवी असेल त्यांना स्वतःला कोविन ॲपवरती रजिस्टर करावं लागेल आणि जसं आपल्याला माहिती आहे सरकारी ॲप्लिकेशन आहे जसं कोविनवरती तुम्ही अप्लाय करायला गेले कोविल जे कोविन जे आहे ते कोलमडले ठीक आहे म्हणजे एक गोष्ट समजत नाही प्रायव्हेट इन्स्टिट्यूशन्स असतात त्यांचं जर तुम्ही वेबसाईटवरती गेलात ते धमाकेदार चालतात परंतु गव्हर्नमेंटचे वेबसाईट असतात त्याच्यावरती जर थोडासा जरी लोड आला तर ते कोलमडतात ओके okay, आणि हा स्पेसिफिकली आपल्याला बघायला भेटतो जेव्हा आपण फॉर्म फिलअप करत असतो कधी कर जर तुम्ही बँकिंगचे किंवा इतर एक्झाम्सचे तुम्ही फॉर्म भरत असताल तेव्हा तुम्ही बघितलं असेल की बाबा शेवटचा दिवस असेल तर त्या दिवशी तर ते उडतच नाही वेबसाईट आणि त्यामुळे कारण माझा थोडं झालेलं आहे ठीक आहे तर त्यामुळे हा जे परिस्थिती हा खूपच जास्त विकट मानली जाते तर शेवटपर्यंत थांबू नका लवकरात लवकर भरून घ्या स्वतःचा एक्सपिरियन्स म्हणून सांगतो आहे ओके मध्ये वाढ करण्यात आलेली आहे मुख्यमंत्र्यांकडून लवकरच कालविधी काय असणार आहे त्याच्याविषयी निर्णय घेण्यात येईल ओके त्यानंतर अजून बघा पुढे काय आहे ओके मुख्याध्यापां मुख्याध्यापकांकडून किंवा मुख्याध्यापकांना यू डायस ची माहिती भरण्याच्या सूचना टाळेबंदी काळात शाळेत जाण्याची भीती आता केंद्र सरकारचा माहिती व तंत्रज्ञान विभागाचे विकसित केलेल्या यू डायस प्लस ऑनलाईन प्रणालीमध्ये राज्यातील सर्व शाळांची माहिती तीस मे दोन हजार एकवीसपर्यंत संगणीकृत करण्याबाबतच्या सूचना देण्यात आल्या आहेत समग्र शिक्षा या योजनेचे पुढील वर्षाचे वार्षिक नियोजन व वा अंदाजपत्रक तयार करण्याकरिता यू डायस प्लस प्रणालीमार्फत संगणीकृत होणाऱ्या माहितीचा उपयोग होणार आहे या आधारे भारत सरकारकडून राबवण्यात येणाऱ्या रा, योजनांना अनुदान मंजुरी देण्यात येते यू डाएस प्लस प्रणालीमधील माहितीचा उपयोग वार्षिक कार्ययोजन व अंदाजपत्रक तयार करणे बालकांचं मोफत व सक्तीचं शिक्षणाचा अधिकार अधिनियम दोन हजार नऊची अंमलबजावणी करण्याकरिता तसेच राज्याचा शैक्षणिक निर्देशांक देशपातळीवर निश्चित करण्याकरिता करण्यात येतो म्हणजे बेसिकली यू डायस जो आहे तो एक डेटा एंट्री प्लॅटफॉर्म आहे ओके जिथून जे गव्हर्नमेंट आहे तो डेटा असतो तो गोळा करतो आणि या यू डायस प्लॅटफॉर्मवरती डेटा भरतं कोण तर ते जे काही शैक्षणिक इन्स्टिट्यूशन्स आहेत ओके ते सर्व या डू वरती जाऊन तिथे डेटा भरतात क्लिअर पुढे बघूया ओके गौण खनिज बेकायदा उत्खन प्रकरणी क्षेत्रफळानुसार दंड आकारण्याचा प्रस्ताव आता इथे गौण खनिज कुठले कुठले आहेत ते लक्षात ठेवा तर शहरासह जिल्ह्यात वाढता शहरीकरणामुळे दगड वायू खडी आणि मुरूम ठीक आहे या गौण खनिजांची मागणी दिवसेदिवस वाढत चालली आहे परिणामी बेकायदा उत्खननाचे प्रकार वाढले आहेत गौण खनिजाचे बेकायदा उत्खनन केल्यानंतर दंड आकारण्याचा प्रचलित पद्धतीमुळे न्यायालयात अनेक दावे दाखल होत आहेत विद्यमान पद्धतीनुसार किती ब्रास गौण खनिजांची खुदाई केलीच खोदाई झाली आहे हे पाहून निश्चित केलेल्या बाजारभावाचा पाच पट दंड आकारण्यात येतो मात्र त्याऐवजी किती क्षेत्रफळावर खोदाई झाली आहे त्यानुसार दंड आकारण्याचा नवीन पद्धतीचा अवलंब करण्याचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडून राज्य सरकारपुढे पाठवण्यात आला आहे खाणी व खनिज अधिनियम एकोणीसशे सत्तावन्न इम्पॉर्टंट आहे का खाणी व खनिज अधिनियम एकोणीसशे सत्तावन्न महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम एकोणीसशे अडुसष्ट आणि महाराष्ट्र गौण खनिज उत्खन विकास व नियमन दोन हजार तेरा अनुसार नायब तहसीलदार तहसीलदार उपविभागीय अधिकारी या पदांवरील अधिकारी कार्यवाही करून दंड आकारतात ठीक आहे तर गौण खनिजावरती दंड आकारण्याचा अधिकार कोणाकोणाकडे आहे नायब तहसीलदार तहसीलदार उपविभागीय अधिकारी या पदांवरील जे काही अधिकारी आहेत त्यांना हा दंड आकारण्याचा अधिकार आहे बेकायदा उत्खननासाठी वापरण्यात आलेली साधनसामग्री जप्त करण्याचेही अधिकार या अधिकाऱ्यांना आहेत ओके तर ह्या आपण थोडीशी माहिती गौण खनिज आणि त्याचं बेकायदा उत्खननाविषयी बघितला अच्छा खनिज जो आहे किंवा हा जो गौण खनिज आहे तो स्टेट सब्जेक्ट आहे बरं का मला वाटतं पण ते एखाद कुठल्या तरी एक्झाममध्ये विचारलं गेलं होतं तर ह्या स्टेट सब्जेक्टच्या अंतर्गत येतो हो। सातवी सूची त्याचा अंतर्गत राज्यसूची आणि राज्यसूचीच्या अंतर्गत हा गौण खनिज ठीक आहे चला पुढे अच्छा जागतिक नृत्य दिन यंदा घरातूनच कोरोना माहिस सा, महासाथीच्या पार्श्वभूमीवर लागू असणाऱ्या कडक निर्बंधामुळे ओके तर एकोणतीस एप्रिल जे आहे ते जागतिक नृत्य दिन म्हणून साजरा केला जातो ठीक आहे हे सर्वांसाठी महत्त्वाचं आपल्यासाठी ओके आधुनिक बेलेचा जनक जीन जॉर्जेस नॉरेन यांचा जन्मदिवस एकोणतीस एप्रिल हा दिवस जागतिक नृत्य दिन म्हणून साजरा केला जातो हे लक्षात ठेवा कोणाचा जन्मदिवस आहे जीन जॉर्जेस नॉरेन ओके तर हा व्यक्तीचा जो जन्मदिवस आहे तो आपण जागतिक नृत्य दिन म्हणून साजरा करतो आणि एकोणतीस एप्रिल रोजी आपण जागतिक नृत्य दिन जो आहे तो साजरा करत असतो दिन विशेष म्हणून विचारतात बरं एक प्रश्न मग त्यामुळे हा इम्पॉर्टंट आहे पुढे दिल्लीत आता नायब राज्यपालांची नव्या कायद्यांचा अंमलबजावणीने केजरीवाल सरकारचा अधिकारांवर मर्यादा केंद्रीय गृह मंत्रालयाने मंगळवारी दिल्ली राष्ट्रीय राजधानी परिक्षे परिक्षेत्र दुरुस्ती कायदा अधिसूचित केल्यामुळे दिल्ली आता नायब राज्यपालांचा अधिकार कक्षेत आली दिल्लीतील राज्य सरकारचा स्वतंत्रपणे निर्णय घेण्याचा अधिकारांना कात्री लागली असून नायब राज्यपालांच्या संमतीशिवाय कोणत्याही निर्णयाची दिल्ली सरकारला अंमलबजावणी करता येणार नाही अनिल बैजल हे दिल्लीचे नायब राज्यपाल आहेत व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट ठीक आहे सध्याचे दिल्लीचे नायब राज्यपाल कोण आहेत तर ते आहेत अनिल बैजल दिल्लीत कोरोनाने थैमान घातले असून राजधानीतील रुग्णालयांमध्ये प्राणवायू पुरवठा अभावी रुग्णांना जीव गमवावे लागले अजूनही रुग्णालयांमध्ये प्राणवायू तुटवता जाणवत आहे दिल्ली सरकारचा प्राणवायू व्यवस्थापनातील डिसाळ कारभारावर मंगळवारी उच्च न्यायालयाने तीव्र नाराजगी व्यक्त केली व दिल्ली सरकारचं व्यवस्थापनात जमत नसेल तर ही जबाबदारी केंद्राकडे देऊ असा सज्जड इशाराही दिला त्याच दिवशी मंगळवारी दिल्ली नायब राज्यपालांचा अधिकार क्षेत्रात आली आता थोडीशी माहिती आपण राज्यपाल म्हणजे नायब राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांच्यामध्ये जे संबंध आहे हिस्टॉरिकल म्हणजे इतिहासामध्ये जे काही घडामोडी घडले आहेत त्यांच्याविषयी थोडीशी माहिती घेऊ हो। तर लेफ्टिनेंट गव्हर्नर जे होते हे है कॉन्स्टिट्युशनल हेड आहेत है, अर्थात संविधानिक प्रमुख आहेत कसले नॅशनल कॅपिटल टेरिटरी ऑफ दिल्लीचे आता एकोणीसशे सहासष्ट सप्टेंबरपासनं ठीक आहे म्हणजे सप्टेंबर एकोणीसशे सहासष्टच्या आधी दिल्ली जी होती तर दिल्लीमध्ये दिल्ली ॲडमिनिस्ट्रेशन ॲक्ट एक एकोणीसशे सासष्ट जे होता तो अस्तित्वात होता आणि तेव्हा काय होतं माहिती आहे का तर दिल्ली लेजिस्लेटिव्ह असेंब्ली जी होती ओके त्याला रिप्लेस केली गेली मेट्रोपॉलिटन काउन्सिलच्या माध्यमातून एकोणीसशे सासष्ठमध्ये कायदा करण्यात आला नाव काय होतं दिल्ली ॲडमिनिस्ट्रेशन ॲक्ट नाईन्टीन सिक्स्टी सिक्स ओके okay, आणि याच्या माध्यमातून काय करण्यात आलं की आधीपर्यंत जे दिल्ली लेजिस्लेटिव्ह असेंब्ली अर्थात दिल्ली विधानसभा जे चालत होती त्याला रिप्लेस केला गेला म्हणजे त्याचा जागी दिल्ली मेट्रोपॉलिटन काउन्सिल ह्याची स्थापना करण्यात आली आणि दिल्ली मेट्रोपॉलिटन काउन्सिलच्या अंतर्गत शप, शप, छप इलेक्टेड पाच नॉमिनेटेड मेंबर असायचे आणि लेफ्टिनंट गव्हर्नर जे असायचे त्याचे अध्यक्ष असायचे परंतु एकोणीसशे नव्वदनंतर ही जी काही व्यवस्था होती त्याला बदलण्यात आली आणि जे आधीची दिल्ली विधानसभा होती त्याला पुन्हा स्थान देण्यात आलं ओके म्हणजे मेट्रोपॉलिटन काउन्सिल होती त्याला बरखास्त करण्यात आली आणि पुन्हा जे विधानसभा होती दिल्लीची त्याची स्थापना करण्यात आली ओके आता सद्यस्थितीमध्ये काय झालं आहे की आधीची जी परिस्थिती होती की जिथे द गव्हर्नर होते गव्हर्नरच्या हातामध्ये सर्व सत्ता हाता केंद्रित होती ती परिस्थिती पुन्हा पुन्हा आता दिल्लीमध्ये आणण्यात आलेली आहे कोणी आणली तर ते केंद्र सरकारने आणली आहे ओके चला पुढे बघूया राज्याला केंद्राकडून आठशे टॉकली झोमॅपचा पुरवठा रेमडेसिवीरप्रमाणे टॉकली झोमॅपचाही बाजारात तुटवडा निर्माण झाला आहे टॉकली झोमॅप हे रोष या कंपनीचे उत्पादन असून भारताला सिपला कंपनीद्वारे पुरवले जाते त्यामुळे हे इंजेक्शन आयात करावे लागते केंद्राकडून काही औषधांचा पुरवठा राज्यांना केला जातो रेमडेसिवीरबरोबरच टॉक्ली झोमॅपचेही पुरवले जाते केंद्राने साडेतीन हजार इंजेक्शनाचा सा कुप्या राज्यांना दिल्या असून महाराष्ट्राला त्यातील आठशे कुप्या मिळाल्या आहेत या कुप्यांचं वाटप सरकारी आणि खासगी रुग्णालयात योग्य पद्धतीने करण्याची सूचना केंद्रीय आरोग्य विभागाने दिली आहे आता लक्षात ठेवा रेमडेसिवीरपेक्षा खूपच जास्त उपयोगात येणारा आहे तो म्हणजे टॉकलिझुमॅप ओके okay. टॉक्लीझुमेब हा खरा अर्थाने लाईफ सेविंग ड्रग से आहे ही गोष्ट लक्षात घ्या रेमडेसिवीर जिथे काम करत नाही तिथे टॉक्लीझुमॅब पिक्चरमध्ये येतो आणि आपण बघितलं असेल की जे काही कोरोना रुग्ण आहेत जर त्यांची परिस्थिती खूपच जास्त सिरियस झाली असेल डॉक्टर टॉक्लीझुमॅबच लिहून देत आहेत की तुम्ही टॉक्ली आणा तरच हा जो काही तुमचा रुग्ण आहे तो ठीक होऊ शकतो ओके तर केंद्राने राज्याला किती आठशे टॉक्ली इंजेक्शन दिले आहेत पण ते म्हणजे आठशेमध्ये काय होते प्रश्न असा सुद्धा निर्माण होतो ठीक आहे तर ती वाढवावी अशा आशा करतो नेक्स्ट पेटीएमची वेल्थ कम्युनिटी सुविधा गुंतवणूक व्यवहार मंच पेटीएमने भारतीय गुंतवणूकदारांसाठी पेटीएम वेल्थ कम्युनिटी सुविधा सुरू केली असल्याची घोषणा केली कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित हा मंच असून या द्रकश्राव्य माध्यमावर भारतातील गुंतवणूकदारांना समभाग रोखे प्राथमिक सार्वजनिक विक्री एफ अँड ओ ई टी एफ म्युच्युअल फंड्स मौल्यवान धातू वैयक्तिक वित्तीय साधने यासारखी संपत्ती निर्मिती संबंधी विषय तज्ज्ञांकडून विविध सत्रांमधून शिकव शिकता येईल उपस्थितांना त्यांच्या शंका विचारण्याची सोय या माध्यमातून उपलब्ध असून उपस्थित तज्ज्ञांशी संबंध संवाद साधू शकतील तसेच या मंचावरील इतर वापरकर्त्यांशी संबंधित विषयावर मार्गदर्शन मिळू शकतील असे स्पष्ट करण्यात आलेले आहे तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स सायन्स अँड टेक्नॉलॉजीवरती जर प्रश्न आला तर तिथे आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून आपण कशाप्रकारे जे सामान्य नागरिक आहेत त्यांना शिक्षित करू शकतो किंवा त्यांचं आयुष्य हा सोबर करू शकतो तर तिथे आपण हा एक एक्झाम्पल एक टाकू शकतो काय बरं तर पेटीएमचा हा वेल्थ कम्युनिटी सुविधा ओके तर एकोणतीस एप्रिलचा न्यूजपेपर डिस्कशनमध्ये सुद्धा एवढीच न्यूज होती महत्त्वाची ओके डाऊट असल्यावरती हो कमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करू शकतात पी डी एफ आय टेलिग्राम अवेलेबल होऊन जाईल तर घरी राहा सुरक्षित रहा शिकत राहा धन्यवाद